बंधनो, आज आपण केशर आंब्याची जी सदन पद्धतीने लागवड होते त्यासाठी रोपाची वय, नर्सरी आणि क्वालिटीचं ओरिजिनल केशर रोप ह्याबद्दल माहिती घेणार आहे। हा आपला कोकणातील प्युअर केशर आंबा आहे, 1.5 वर्षाचं रोप आहे। रोपाची उंची जर बघितली तर आपल्याला हे 2 फुटापर्यंत रोप आहे, 2.5 फुटाचं रोप असतं, साधारण 1.25 किलोच्या बॅगमध्ये रोप असतं। आता ह्या रोपाची लागवड अंतर जर बघितलं तर पहिली गोष्ट 9x6, 10x6, 12x6, 12x4, 8x5 आणि आता महाराष्ट्रात माझी 7x3 फुटावरती लागवड चालू झालेली आहे। तर ज्या शेतकरी बंधूंना शेतीकडे जास्त लक्ष द्यायला वेळ नाही, तिने छाटणी करायला जमणार नाही, अशा शेतकरी बंधूंनी 12x6वरती लागवड करायची आहे। त्यामुळे एकरामध्ये आपली 750 रोपं लागतील आणि जास्त छाटणीची गरज नाही। आता हा जो लोडिंग चाललेलं आहे हे आपलं बघू शकतो, वरुड खतासाठी बुकिंग लोडिंग चाललेलं आहे। आता जे आपण केशर आंबा लागवड करतो त्याचा फायदा काय आहे की आपल्याला कमी अंतरावरती रोपं जास्त बसतात, त्याचा फायदा तर झाडाची वाढ स्पर्धात तयार होते, त्याचबरोबर मुळांची आडे झाल्यामुळे वाऱ्यापासून झाडाचं संरक्षण होतं आणि झाडाची कमी उंची असल्यामुळे परागीभवन, त्याला पॉलिनेशन म्हणजे मोहर जास्तीत जास्त येण्यासाठी या अंतराचा आपल्याला फायदा असतो। आता हेच जे रोप आहे 1.5 वर्षाचं हे लावल्यानंतर आपल्याला येणाऱ्या सीझनमध्ये आपल्याला ज्यावेळेस उत्पादनाचा बेस काढला किंवा छाटणी ह्याबद्दल आपण आता बोलूया। तर छाटणी म्हटलं तर रोप लावते वेळी खड्ड्यामध्ये शेणखत, निंबळ पेंट, थिमेट हे खड्ड्यामध्ये मातीत टाकून मिक्स करून रोप लावायचं आहे। त्यानंतर रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि 12x7ची आळवणी द्यायची आहे। 1 महिन्यानंतर 50 ग्रॅम DAP रिंग पद्धतीने देऊन वरती झाडाचा शेंडा कट केल्यानंतर इथं 3 पानं काढायची आहेत, याला आपण 3D पद्धत म्हणतो। तर अशी 3 पानं काढल्यानंतर कटिंग करताना शेतकरी बंधूंनी बोटाचं पेल ठेवून कट करायचं आहे आणि त्यानंतर याला कीटकनाशक, बुरशीनाशक हमलाने 22 टीने जी फवारणी आपण 1 ग्रॅम 1 मिलीने घेऊ शकतो। प्रत्येक 2 महिन्याला आपण खत जे वापरायचं ते DAP आणि युरिया वापरायचं आहे, त्यामुळे रोपाची ग्रोथ फास्ट होते आणि कटिंग जे असतं ते 3.5 महिन्याला करायचं आहे, त्यामुळे झाड हे पूर्णपणे डेरदार होतं आणि येणाऱ्या सीझनमध्येच आपल्याला उत्पादन घेता येतं। आता शेतकरी बंधू 1 वर्षाचं म्हणजे लागवडीनंतर 1 वर्षानंतर कल्टर वापरायचा विचार करतात, तर तिने पहिल्या 1-2 वर्षामध्ये कल्टर न वापरता 3र्या वर्षी कल्टर वापरायचा आहे। त्यामुळे आपल्याला 1 ऑगस्ट ते 10 ऑगस्टला कल्टर जर वापरलं तर झाडांना आपल्याला चांगली फळधारणा व्हायला सुरुवात होते। त्याचबरोबर कल्टरमुळे कल्टरची आपण जर फवारणी केली तर 1 लिटर पाण्याला 2 मिली घेऊन पूर्ण झाडावरती फवारणी केली तर झाडाची शाखीय वाढ थांबते, झाडाला फुटवा येत नाही, त्याला आपण मराठी भाषेत आगार म्हणतो। आगार न फुटल्यामुळे आपल्याला मोहर लवकर येण्यास मदत होते आणि त्याचबरोबर ह्या आंब्यापासून आपल्याला उत्पादन घेता येतं। जरी आपण 750 रुपये एकरामध्ये लावली तर पहिल्याच वर्षी आपण प्रत्येक झाडाकडून सरासरी 1.5 ते 2 डझन माल काढू शकतो। 750 आंब्यापासून आपल्याला 1.5 ते 2 टनापर्यंत आवरेज उत्पादन निघतं। त्यानंतर प्रत्येक वर्षी झाडाची जशी ग्रोथ शाखीय वाढ होते, फांद्यांची संख्या वाढते, त्याप्रमाणे आपल्याला उत्पादन घेता येतं। आता शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक केलं नसतं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचावा, असे आपले रोज नवीन नवीन व्हिडिओ येत असतात। त्याचबरोबर आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे, 35 एकरात नर्सरी आहे, शासनमान्य नर्सरी आहे। महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं दिल्यानंतर आपल्याला सल्ला, मार्गदर्शन, अनुदान ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला पूर्ण सजेशन आणि हे केलं जातं आणि आपली शासकीय नर्सरी असल्यामुळे आपल्याकडे 1 ते 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे आहेत। महाराष्ट्रात मागाल तिथं रोप आपल्याला घरपोच मिळत असतं, त्याचबरोबर रोप लावल्यानंतर सल्ला, मार्गदर्शन मिळत असतं। तर शेतकरी बंधूंना काय अडचण असल्यास दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा। आता हे आपण जसं हे जर बघितलं उत्पादन आणि हे तशी फवारणी जर म्हटलं तर शेतकरी बंधूंनी दर 15 दिवसाला आमोशीच्या पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीटकनाशक, बुरशीनाशकची फवारणी घ्यायची आहे, त्यामुळे बागेवरती जास्त किडीचा रोगाचा प्रादुर्भाव होत नाही। इतर वेळी फवारणी न करता फक्त 15 दिवसातून एकदा करायची आहे आणि जर काय अडचण असेल तर आपल्याला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।